आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली तर निश्चितच आर्थिक फायदा होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले पाहिजेत असं मत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलं मध्ये आयोजित शेतकरी सुसंवाद कार्यक्रम आणि पाण्यावर तरंगणाऱ्या अत्याधुनिक हायड्रोफोनिक शेती प्रकल्पाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते हातकणंगली तालुक्यातील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये ललित झवर आणि मयंक गुप्ता या दोन युवकांनी पाण्यावर तरंगणारी हायड्रोफोनिक शेती प्रकल्प उभा केला राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या प्रकल्पाला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक आणि वेगवेगळे प्रयोग करणारी शेती करायला सुरुवात केली आहे त्यातून शेतकऱ्याचा आर्थिक फायदा वाढणार आहे रिसोर्स बँक आणि नव्यानं स्थापन केलेल्या कृषी समित्या शासकीय योजना यासह इतर लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असला तरी शेतकऱ्यांच्या माल विक्रीला कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी शासन घेईल असं आश्वासन आमदार भुसे यांनी दिलं हातकळंगले तालुक्यातील टेक्स्टाईल हबला रेशीम उत्पादनाची जोड देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं तर पाण्यावरच्या शेतीचा हायड्रोफोनिक प्रकल्प अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर उल्हासदा पाटील नगराध्यक्ष अरुण जानवेकर सभापती डॉक्टर प्रदीप पाटील उपसभापती प्रवीण जनगोंडा यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी तालुक्यातील शेतकरी आणि लँडक्राफ्ट ऍग्रोचे कर्मचारी उपस्थित होते